गुड मॉर्निंग वेलकम इन सायली सायन्स वर्ल्ड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी किंवा मांडणी कशी करावी आणि कोजागिरी पौर्णिमेचे वैज्ञानिक कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणवार व्रतवैकल्य साजरे केले जातात हे साजरे करण्यामागील धार्मिक कथा तर आपल्याला माहिती आहेत पण धार्मिक कथेसह यामागे विज्ञान सुद्धा आहे आजच्या पिढीच्या मनात बरेच प्रश्न येतात कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात चंद्राची पूजा का करतात रात्री जागरण का करतात तर ह्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओ जागिरी हो जागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करण्यात येते कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते मध्ये येतो दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते याला शरद पौर्णिमा मणिकेधारी नवान्न पौर्णिमा कौमिदी पौर्णिमा माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये असा समज आहे की जो व्यक्ती या दिवशी जागरण करेल त्याला देव म्हणजेच लक्ष्मी प्रसन्न होते कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या रात्री ठीक बारा वाजता करतात या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र व कुबेर यांची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेला या देवता देवलोकातून पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण करून आटवलेल्या अमृतस्वरूप दुधाचा नैवेद्य या देवतांना दाखवून प्रसन्न करतात म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यास लक्ष्मी प्राप्त होते अशी मान्यता आहे आता आपण बघू कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करावी पूजाविधी काय कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करावी याबद्दल ही शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत कोजागिरी पौर्णिमेचे पूजेची मांडणी करताना प्रथम एक पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर एक पांढरे वस्त्र टाकावे नंतर विड्याचे दोन जोडपान घेऊन तांदळाच्या राशीवर दोन सुपाऱ्या ठेवाव्या एक सुपारी म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक होय आणि दुसरी सुपारी म्हणजे कुबेराचे प्रतीक होय नंतर तांदळाची रास घालून त्यावर तांब्याचा तांबा ठेवावा त्यात आंब्याची पाने टाकावे हे आंब्याची पाने चंद्राचे प्रतीक म्हणून मानतात अशा प्रकारे मनोभावे हळद कुंकू अष्टगंध फुले वाहून पूजा करावी देवाला धूप दीप आणि दुधाचा नैवेद्य रात्री बारा वाजता दाखवा प्रत्येकाकडे पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण मनोभावाने केलेली पूजा देवाला प्रिय असते आता बघू कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध चंद्रप्रकाशामध्ये का ठेवले जाते काय आहे यामागील वैज्ञानिक कारण मसाला दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध आणि सुकामेवा वापरण्यात येतो दुधात मोठ्या प्रमाणात लॅक्टिक ॲसिड आढळते सुकामेवा सुद्धा आरोग्यदायी असतात कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा शीतल प्रकाश अधिक तीव्र असतो या प्रकाशात मसाला दूध तयार करून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात मसाला दूध प्यायल्याने अनेक आजारांवर मात करण्यात येते त्वचा रोग आणि दम्याच्या रुग्णांनी मसाला दूध पिणे फार फायदेशीर मांडण्यात येते त्वचा रोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करून प्यावे त्यामुळे त्वचा विकार दूर होतात असे सांगितले जाते कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरण समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होतो कोजागिरी पौर्णिमेच्या बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक लंकाधिपदी रावणाशी संदर्भात आहे लंकाधिपती रावण हा अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरण पारशाच्या साह्याने आपल्या नाभीद्वारे ग्रहण करीत असे त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारुण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगितली जाते पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक विज्ञान आहे ते म्हणजे चंद्राचा प्रकाश पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या रात्री बारा वाजेनंतर अमृत पाजरत असल्याचे त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले जाते आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे तर कृषी संबंधित या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो ग्रामीण भागात अजूनही प्रथा दिसून येते कोकणात नव्याण्णव पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या कुरडूची फुले नाचणी वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते या दिवशी घराघरात गहरा नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात नवी म्हणजे आंब्याच्या पाण्यात भात वरी नाचणी यांच्या लोंबी तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेले जुढियासामधील हिरकणीची गोष्टही आपल्याला माहिती आहे धाडसी हिरकणी नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं कोजागिरी पौर्णिमेची ही रात्रीच्या महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हिरकणी रायगडाची अतिशय अवघड वाट उतरून आपल्या तानुल्या बाळासाठी गडावरून उतरून खाली आली होती साहसी धाडसी हिरकणीचे नाव याच दिवशी इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली गेली आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते ते, ते जाणून घेऊ यंदा म्हणजेच दोन हजार मध्ये ही कोजागिरी पौर्णिमा आज म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला आहे पौर्णिमेचा प्रारंभ सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे कोजागिरी पौर्णिमेला देवांची पूजा तर करतातच पण याच दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला मुलगा असो व मुलगी त्याला, त्याला ओवाळून अश्विन पौर्णिमा साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच जागृतीचा वैभवाचा आनंदाचा प्रकाशाचा आणि जागरणाचा उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो व त्यामुळे तो सर्वात मोठा आणि प्रकाशमान अधिक आकर्षक सुंदर दिसतो असा चंद्र संदेश देऊन जातो की चांदणी शिंपित जीवनाची वाटचाल करावी अशा प्रकारे आज आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल माहिती घेतली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये